नमस्कार मित्रांनो, मी धनंजय वसंतराव चव्हाण घुमालून मी राहणारा घुमालचा आहे. चोपडा तालुक्यात माझं गाव आहे. मी 13,000 केळीच्या रोपांची लागवड केली होती जून महिन्यात, आणि या परिस्थितीत आता सगळा बाग उभा आहे माझा. टेम्परेचरमुळे खूप मोठं नुकसान होतं आहे, सगळे झाडं पडत आहेत. आणि त्यातल्या त्यात हे जो भारनियमन लागला आहे, लोडशेडिंगमुळे पाणी दिलं जात नाही, त्यामुळेही जास्त परिणाम सगळ्या घडांवर होतो आहे. एवढं पन्नी लावून सगळे घडं झाकून सुद्धा खूप घडांना चटके लागत आहे. आणि त्यातल्या त्यात टेम्परेचर 144 डिग्री सेल्सिअसमुळे गेल्यामुळे आमचे जे लहान बाग आहेत, आता जे 3-4 महिन्याचे आहेत गांडेबाग, त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात झटका बसतोय उन्हाचा. तरी माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी पीक विमा संदर्भात जी रक्कम जाहीर करायला हवी, ती सगळे या सगळे जे परिणाम झालेले आहेत त्यानुसार करायला हवी. खूप भरीव रक्कम त्यांनी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे पीक विम्यामार्फत, आणि सरकारने त्यांच्या शेतकरी निधीतून काहीतरी शेतकऱ्यांना भरीव रक्कम जाहीर करायला हवी या नुकसान भरपाईसाठी. हे जे गडप पडत आहेत त्यासाठी आपण बांबू टेका लावलेला आहे, त्याबद्दल काय सांगणार? टेकण्या लावलेल्या आहेत, परत कुठे कुठे दोऱ्या बांधलेल्या आहेत, तरी ते झाडं राहत नाही आहे, तरी ते झाडं सडकत आहे, मधून सटकून जात आहे उन्हाच्या टेम्परेचरमुळे. अति उष्णतामुळे त्याचा परिणाम केळीवर होतो, दंडे शेकले जातात आणि त्यामुळे ते घड वरून दिसून येत आहे. किती आपलं पूर्ण सगळी माहिती? 13,000 लागवड ही नव्हतीची. कांद्याबाग 8,000 आहे. तो कांद्याबाग ही लहान असल्यामुळे ते पानं सगळे झडत आहे उन्हामुळे आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे. भारनियमन अनियमित असल्या कारणाने पाणी देता येत नाही. हो, भारनियमन असल्यामुळे पाणी देता येत नाही आहे आणि सगळा त्याचा फटका बसतोय झाडांना. ओके.